नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयाच्या इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या संदर्भातली माहिती आपण अभ्यासत आहोत यापूर्वी आपण प्रकरण एक आणि प्रकरण दोनच्या संदर्भात एक व्हिडिओ अपलोड केलेला होता प्रकरण तीन अ आणि ब वरती एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यानंतर तिसरा व्हिडिओ आपण प्रकरण क्रमांक चार आणि पाचवरती आधारित इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितलेले होते आज मित्रांनो आपल्याला नेक्स्ट प्रकरण क्रमांक सहा आणि सात या दोन प्रकरणांच्या संदर्भातल्या इम्पॉर्टंट क्वेश्चनची माहिती पाहिजे मित्रांनो निर्देशांक या प्रकरणावरती आधारित असलेले पुन्हा तीन प्रश्न आपण या ठिकाणी विचार घेतो आहे फरक स्पष्ट करा चार मार्काचे प्रश्न आणि आठ मार्काचे प्रश्न या प्रकरणात जर आले तर ते कोणते असू शकतात फरक स्पष्ट करायचा प्रश्न जर विचारला तर साधा निर्देशांक बारावी निर्देशांक हा फरक कसा स्पष्ट करणार सुरुवातीला अर्थ आणि व्याख्या लिहावी लागेल त्यासाठी एक गुण मिळतो इतर दोन मुद्दे आपल्याला लिहायचे आहेत मग दोघांचं स्वरूप सांगायचे दोघांचे प्रकार सांगायचे यासाठी एक गुण मिळेल दुसरा फरक किंमत निर्देशांक संख्यात्मक निर्देशांक इथे या अर्थ आणि व्याख्या लिहा यासाठी एक गुण मिळेल इतर दोन मुद्दे आपण लिहिणार आहोत त्यामध्ये दोघांमध्ये असलेला बदल आणि दोघांची सूत्र आहेत ते सूत्र लिहा यासाठी एक गुण मिळेल असा दोन मार्ग तुमच्या या ठिकाणी होतील त्यानंतर आहे तीन लास्पेअर निर्देशांक आणि पाचशेचा निर्देशांक दोघांचे अर्थ सांगायचे आहेत दोघांमध्ये काय फरक आहे यासाठी एक गुण त्यानंतर दोघांमधील बदलांविषयीची माहिती आणि दोघांची सूत्रं आहेत वेगवेगळी तर ते लिहा यासाठी एक गुण मिळेल त्यानंतर चौथा फरक मूल्य निर्देशांक आणि विशिष्ट हेतू निर्देशांक दोघांचे अर्थ लिहिता येतील आपल्याला यासाठी एक गुण मिळणार आहे आणि इतर एक मुद्दा तर इथं आपण स्वरूप आणि उदाहरण देऊयात यासाठी एक गुण मिळेल अशा पद्धतीने तुम्हाला हे फरक लिहिणं अपेक्षित असणार आहे त्यानंतर प्रश्न चौथा थोडक्यात उत्तर लिहा किंवा प्रश्नांची खालील उत्तरं लिहा चार मार्कासाठीचा प्रश्न आहे तर यामध्ये कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत पहिला आहे निर्देशांकाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न कसा लिहिणार सुरुवातीला निर्देशांकाची व्याख्या लिहा आणि मग वैशिष्ट्ये स्पष्ट करायला घ्या चार मार्कासाठी आहे म्हणून चार मुद्दे तुमचे स्पष्ट केलेले असले पाहिजेत इतर मुद्दे तसेच लिहा चार गुण मिळतील प्रश्न दुसरा या प्रकरणामध्ये महत्त्वाचा आहे निर्देशांकाचे प्रकार स्पष्ट करा इथेही प्रकार स्पष्ट करण्यापूर्वी व्याख्या लिहा आणि नंतर प्रकार स्पष्ट करा प्रत्येक प्रकारामध्ये प्रकाराची व्याख्या आणि त्याच्या संदर्भातले मुद्दे येणं अपेक्षित आहे चार गुण तुम्हाला या ठिकाणी मिळतील त्यानंतर तिसरा प्रश्न निर्देशांकाच्या मर्यादा स्पष्ट करा याही प्रश्नाचं उत्तर लिहिताना सुरुवातीला व्याख्या लिहा निर्देशांकाची आणि मग मर्यादा लिहा मर्यादेचे चार मुद्दे कमीत कमी असले पाहिजे शक्यतो तुमच्या प्रश्नामध्येच सांगितले कोणत्याही चार मर्यादा सांगा त्यावेळेस तुम्ही चार मध्या मर्यादा स्पष्ट करायच्या आणि इतर मुद्दे लिहायचे आता जाऊयात दीर्घोत्तरी प्रश्नाकडे सविस्तर उत्तराचा प्रश्न जर या प्रकरणात विचारला गेला विचारला जाणार नाही आहे याचे प्रकरण फिक्स आहेत प्रकरण तीन अ तीन ब आणि सातवं प्रकरण याच प्रकरणांवरती दीर्घोत्तर प्रश्न येणार आहेत सो so, यावरती येणार नाही म्हणून हे प्रश्न तुम्हाला अभ्यासताना चार मार्काचा विचार करायचा करा, आहे उदाहरणार्थ जसा प्रश्न आहे निर्देशांक रचनेच्या पायऱ्या स्पष्ट करा कारण मुद्दे तेवढे आहेत आठ मार्काला विचारता येण्यासारखे परंतु विचारले जाणार नाही कारण मग एकच प्रश्न या प्रकरणावरती येऊ शकेल सुरुवातीला निर्देशांकाची व्याख्याल मग पायऱ्या लिहा यामध्ये आठ मुद्दे आठ गुण मिळतील यानंतर मित्रांनो नेक्स्ट पुढच्या प्रकरणाकडे जाऊयात पुढचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक सात राष्ट्रीय उत्पन्न अतिशय महत्त्वाचं प्रकरण पहिल्या विभागामध्ये जसं एक ते पाचमध्ये तीन अ तीन ब महत्त्वाची प्रकरणं होती यावरती जास्त प्रश्न विचारले जातात तसंच प्रकरण क्रमांक सात देखील महत्त्वाचं प्रकरण आहे यावरती देखील बारा मार्काचे प्रश्न विचारले जातात म्हणून अभ्यास करताना या प्रकरणाचा अभ्यास तुम्हाला जास्त करावा लागेल फरक स्पष्ट करायचे प्रश्न जर या प्रकरणावरती विचारले तर स्थूल देशांतर्गत उत्पादन आणि निव्वळ देशांतर्गत उत्पादन अशा खूप संकल्पना आहेत उत्पादनांच्या संदर्भामध्ये दहा संकल्पना आहेत तर त्यातल्या कुठल्याही दोघांची फरक विचारला जाऊ शकतो अर्थ आणि व्याख्या लिहा त्यासाठी एक गुण इम्पॉर्टंट आपण या त्यामधले हे संकल्पना घेतल्यात प्रमाण लिहायचे दोघांचं आणि सूत्र आहेत तर हे सूत्र लिहायचे यासाठी एक गुण अशा पद्धतीने हा फरक तुम्हाला लिहिता येणं गरजेचं आहे दुसरा एकूण राष्ट्रीय उत्पादन आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मी सांगितलं खूप संकल्पना आहे उत्पादनाच्या तर या संकल्पनांच्या संदर्भामध्ये तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे सगळ्यांचे जवळपास मुद्दे सारखेच येतील घटक मात्र वेगळे असतील आतमध्ये यानंतर खालील प्रश्नांचे थोडक्यात उत्तर लिहा यामध्ये एक दोन तीन महत्त्वाचे प्रश्न आहेत जसं राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा वैशिष्ट्य विचारली तर व्याख्या लिहायची प्रथम आणि मग वैशिष्ट्यांचे मुद्दे स्पष्ट करायचे चारमध्ये चार गुण अशा पद्धतीचं मूल्यमापन या ठिकाणी केलं जातं दुसरा प्रश्न राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह स्पष्ट करा यामध्ये दे देखील आकृती दे आहे स्पष्टीकरण आहेत त्यामुळं तुम्हाला ते हा प्रवाह महत्त्वाचा आहे चक्राकार प्रवाह तक्ता मी सांगितलं तक्ता महत्त्वाचा आहे चक्राकारचा तो तक्ता काढून त्याचं स्पष्टीकरण करायचे चार गुण घ्यासाठी असतील तिसरा आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची उत्पन्न पद्धत स्पष्ट करा एकच पद्धत विचारली तर चार मार्कासाठी विचारला विचारली जाऊ शकते राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय लिहा आणि नंतर त्या पद्धतीविषयीची स्पष्टीकरण लिहा त्यामध्ये सूत्र आहेत त्याची चार मुद्दे आहेत त्या चारांची स्पष्टीकरणं येणं गरजेचे यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती स्पष्ट करा डायरेक्ट त्या पद्धतींची नावं देखील सांगितली जातील किंवा कोणत्याही दोन पद्धती म्हणतील इथं आपल्याला पद्धत जर सांगितली नाही तर तीन पद्धती आहे तिने स्पष्ट करावी लागतील पहिली उत्पादन पद्धत आहे उत्पादन पद्धतीमध्ये दोन पद्धती येतात अंतिम वस्तू पद्धत आणि वर्धित मूल्य पद्धत तर यामध्ये तीन तीन मुद्दे आहेत व्याख्यासूत्र उदाहरण व व्याख्यासूत्र उदाहरण जर उत्पादन पद्धतीवरतीच प्रश्न आला तर तो अशा पद्धतीने त्याचं मार्कांचं डिवायडेशन असेल इथं प्रश्नच असं समजून घ्या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची उत्पादन पद्धत स्पष्ट करा तर त्यावेळेस उत्पादन पद्धत अशा पद्धतीने स्पष्ट करायची दुसरा प्रश्न राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची उत्पन्न पद्धत स्पष्ट करा म्हटलं तर उत्पन्न पद्धत स्पष्ट करावी लागेल आणि कोणत्याही दोन पद्धती म्हणलात तर उत्पन्न आणि खर्च पद्धत समजा तुम्ही घेतली स्पष्ट करायला तर तीन तीन मुद्दे आहेत चार चार मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट करून आठ मार्क होतात राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तेवढं स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे प्रत्येक पद्धतीमध्ये वेगळे मेथड्स आहेत सूत्र आहेत सूत्राचं स्पष्टीकरण या दोघांचा अर्थ आहेत सुरुवातीला अर्थ लिहा अशा पद्धतीने स्पष्टीकरण केले के तर एका एका पद्धतीला चार मार्क अशा दोन पद्धती एकत्र विचारून आठ मार्काचा प्रश्न येऊ शकतो आणि हंड्रेड पर्सेंट ह्या प्रकरणावरती आठ मार्काचा प्रश्न आहे त्यामुळे जेवढे आठ मार्काचे प्रश्न या प्रकरणावरती असतील तर ते लिहायचे आहेत आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पद्धती जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या विचारल्या जातील त्यावेळी दक्षता प्रत्येकाच्या लिहायला विसरू नका दक्षतांसाठी सेपरेट गुण काही वेळेस दिलेला आहे कारण एका एका पद्धतीत तीन तीनच मार्क आहेत ना तर मग चौथा मार्क कशाला द्यायचा तर दोघांच्याही दक्षता सेपरेट लिहिण्यासाठी एक मार्क दिला जाऊ शकतो तर दक्षता ही खूप लिहू नका एक पाच सहा दक्षता जरी लिहिल्या कॉमन तुम्ही तरी च त्या चालतील त्यानंतर तिसरा प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणाऱ्या अडचणींच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय त्याचं सुरुवातीला अर्थ आणि स्पष्टीकरण करायचं त्यानंतर व्यावहारिक अडचणी लिहायच्या त्याचे स्पष्टीकरण करायचं तात्विक अडचणी आहेत त्यांची स्पष्टीकरणं करायची जर डायरेक्ट प्रश्न असा असेल राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणाऱ्या अडचणी स्पष्ट करा तर दोन्ही प्रकारच्या अडचणींचे मुद्दे चार चार लिहिणं गरजेचं आहे व्यावहारिकचे चार तात्विकचे चार पण डायरेक्ट परीक्षेला काही वेळेस प्रश्न विचारला जातो राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा तर त्यावेळेस व्यावहारिकचेच फक्त आठ मुद्दे येणं अपेक्षित आहे लक्षात ठेवा तात्विक फक्त विचारले तात्विक अडचणी स्पष्ट करा तर तात्विकचे आठ मुद्दे येणं अपेक्षित आहे बरेचसे विद्यार्थी काय करतात फक्त दोन्ही मिक्स करून लिहितात त्यावेळेस दोन्ही मिक्स चालणार नाही स्पेशल एकाच अडचणीवरती प्रश्न विचारला तर त्याचे आठ मुद्दे दोघांवरती प्रश्न विचारला तर मग चार चार मुद्दे करून घ्या अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत त्याप्रमाणे त्याची उत्तरं कमी जास्त तुम्हाला करता आली पाहिजेत प्रश्न कुठे विचारला आहे कसा विचारला आहे त्यानुसार तुम्हाला बदल करणं गरजेचं आहे ते तुम्हालाच समजून घ्यायचे ऑलरेडी मी बऱ्याच वेळेला या संदर्भातली स्पष्टीकरण केलेली आहे तुम्ही जर व्हिडिओ पाहिले असतील आणि त्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील समजल्या असतील तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा आत्ताच्या परीक्षेमध्ये होईल मित्रांनो राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रकरण महत्त्वाचे बारा गुणांचे प्रश्न या प्रकरणावरती विचारले जातात त्यामुळे तुम्हाला या प्रकरणाचाही डिटेलमध्ये चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे चला तर मित्रांनो मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या प्रकरणांच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या प्रश्नांच्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार